नमस्कार मित्रांनो, YM यूट्यूब चॅनल आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे काय ई श्रम कार्डधारक आहेत, म्हणजेच ज्यांच्याकडे ई श्रम कार्ड आहे, अशांना या ठिकाणी घरकुल मिळणार आहे. त्या घरासाठी तुम्हाला या ठिकाणी 1.5 लाख रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये ट्रान्सफर होणार आहेत. पण कोणकोणत्या लाभार्थ्यांना या ठिकाणी ई श्रम जे कार्ड असतं, ई श्रम तुम्हाला साईडला दिसत आहे स्क्रीनवरती, तसलं ह्या ई श्रम कार्ड जर तुम्ही काढलेलं असेल, अशांना या ठिकाणी घरकुलचे 1.5 लाख रुपये त्यांच्या आपल्या बँक अकाउंटवरती येणार आहेत. पण ते कधी येणार आहेत, कोणाला येणार आहेत, कोणकोण पात्र असणार आहेत ह्या योजनेमध्ये, त्या सर्व डिटेल्समध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहेत. तर तुमच्याकडे जर ई श्रम कार्ड असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. आणि तुमच्याकडे ई श्रम कार्ड नसेल तर तुम्ही या ठिकाणी नोंदणी करून तुमचं ई श्रम कार्ड काढून घेऊ शकता. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, तुमच्याकडे जर ई श्रम कार्ड नसेल तर तुम्ही या ठिकाणी डबल दुसरं, म्हणजेच पहिलं नोंदणी केली असेल आणि तुमच्याकडे काढलेलं नसेल तर तुम्ही या ठिकाणी काढू शकता. ई श्रम ज्यांच्याकडे कार्ड नाही त्यांनी या ठिकाणी काढून घ्यायचं आहे. त्यांच्यासाठी घरकुल योजना या ठिकाणी मिळणार आहे. घरकुलचे 1.5 लाख रुपये त्यांच्या बँक अकाउंटवरती या ठिकाणी मिळणार आहेत. पण त्यासाठी कोणकोण पात्र असणार आहेत, कोणाला मिळणार आहेत आणि कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत आणि अर्ज कसा करायचा आहे, हे डिटेलमध्ये माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. तत्पूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. कारण का, इथून पुढे पण अशाच नवीन योजना पाहण्यासाठी आमच्या चॅनलवरती तुम्ही येऊ शकतात. आणि अशाच नवनवीन योजना तुम्हाला पाहण्यासाठी फक्त आम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. म्हणजे इथून पुढे पण तुम्हाला ह्या घरकुलविषयी नवनवीन योजनाविषयी माहिती तुम्हाला मिळत राहील. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. तर चला मित्रांनो, उशीर न करता व्हिडिओला सुरू करूयात. तर मित्रांनो, आपला पॉईंट आहे की ई श्रम कार्ड धारकांना या ठिकाणी घरकुल मिळणार आहे. पण ते कसं मिळणार आहे, काय मिळणार आहे, हे डिटेलमध्ये माहिती बघूयात. तर आपण पहिल्यांदा ई श्रम पोर्टलवरती यायचं आहे. आणि ई श्रम पोर्टलवरती आल्यानंतर या ठिकाणी साईडला 3 रेषा दिसत आहेत. ह्या 3 रेषेवरती क्लिक करायचं आहे आणि योजना आहे, ह्या योजनेवरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, योजनेवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी सामाजिक सुरक्षा कल्याण योजना या ठिकाणी क्लिक करा. आणि या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, सामाजिक सुरक्षा कल्याणमध्ये तुम्हाला या ठिकाणी सर्वात या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की प्रधानमंत्री, या ठिकाणी पहा, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण, ते या ठिकाणी तुम्हाला पात्रता काय काय असणार या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. पात्रता भारतीय नागरिक होणं जरुरी आहे, हिंदीमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे, पण तुम्हाला मराठी सांगतो की भारतीय नागरिक असणं गरजेचं आहे. आणि कामगार सहित कोई परिवार जिसमें 15 और 59 वर्षी के आयु के बीच का कोई सदस्य नाही आहे, की या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला हे आपली भाषा जी आहे तुम्हाला चेंज करून दाखवत येतं. या ठिकाणी संपूर्ण माहिती तुम्हाला पण मिळणार आहे. आपण मराठीमध्ये करून संपूर्ण मराठीमध्ये समजून घेऊयात. तर मित्रांनो, या ठिकाणी मराठी भाषा झाली आहे, ती या ठिकाणी पहा पात्रता काय आहे. भारतीय नागरिक असणं गरजेचं आहे. 15 ते 59 वर्ष वयोगटातील सदस्य नसलेले कोणतेही कुटुंब कामगारासह, त्यानंतर ज्या कुटुंबात दिव्यांग सदस्य आहेत ते देखील प्रधानमंत्री आवास ग्रामीण योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास पात्र आहेत. आणि ज्यांना कायमस्वरूपी नोकरी नाही आणि ते फक्त अनौपचारिक कामात गुंतलेले आहेत, अशांना या ठिकाणी लाभ मिळणार आहे, हे पात्र असणार आहेत. तर फायदा काय आहे पहा, तर लाभार्थ्यांना सपाट घरामध्ये सपाट भागात 1.2 म्हणजेच 1,20,000 रुपये मिळतील आणि डोंगराळ भागात 1.30,000 म्हणजे 1,30,000 मिळतील रुपयाची मदत दिली जाईल. तर मित्रांनो, मी तर तुम्ही म्हणता की सुवर तुम्ही तर 1.5 लाख म्हणलात, पण 1.5 लाख कशी मिळणार आहेत हे तुम्हाला सविस्तर सांगतो. हा बघा, पहिल्यांदा लाभार्थ्यांना सपाट भागात 1,20,000 मिळणार आहेत. तर त्यामध्ये नरेगा म्हणजेच आपलं रोजगार हमीच्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी 18 ते 21,000 मिळतात. आणि त्यानंतर शौचालयासाठी 12,000 रुपये, तुम्ही जर शौचालयाचा लाभ घेतला नसेल तर तुम्हाला शौचालयाचा लाभसुद्धा 12,000 रुपये. 12,000 आणि नरेगाच्या 18 किती होतील बघा, 30 आणि हे 1,20,000 1.5 लाख रुपये तुम्हाला असे ह्या प्रकारे तुम्हाला लाभार्थ्यांना मिळू शकतात, ज्यांच्याकडे ई श्रम कार्ड आहे अशांना. तर ज्यांनी या ठिकाणी नोंदणी केलेली आहे त्यांनी पण या ठिकाणी कमेंट करा की सर आम्हाला या ठिकाणी कोणकोणते लाभ तुम्हाला घ्यायचे असतील, तर ज्यांना कोणकोणला काही लाभ घ्यायचे असतील त्यांनी कमेंट करा. आणि ज्यांच्या मनामध्ये काही प्रश्न शंका असतील तर त्यांनी या ठिकाणी कमेंट करून विचारायचे आहे की सर आम्हाला अशी अशी अडचण आहे. तर मित्रांनो, नक्कीच तुम्हाला माहिती समजली असेल की ज्यांच्याकडे ई श्रम कार्ड आहे अशांना प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुलाचा लाभ दिला जातो. ते पण डायरेक्ट त्यांच्या बँक अकाउंटवरती पैसे ट्रान्सफर केले जातात. तर त्याचा लाभ कसा घ्यायचा आहे, काय घ्यायचा आहे, कोणकोणाला घ्यायचा आहे, त्यांनी पण या ठिकाणी कमेंट करून विचारणं गरजेचं आहे. ज्यांना काय लाभ घ्यायचा आहे अशांनी, ज्यांनी नोंदणी केली आहे, नोंदणी करताना कोणाला काय अडचण येत असेल त्यांनी पण या ठिकाणी कमेंट करून विचारू शकतात. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं तर सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन घरकुल योजनेविषयी माहिती तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा.
भेटूयात नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.